रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळत, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसन, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अधिकाऱ्यांना जमिनीत पायी ठेवू देणार नाही। विटात महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी काढला प्रांत कार्यालयावर मोर्चा। तुमच्या लक्ष्मी पूजनाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची वर्षपूर्ती निमित्त खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीवर मिळवा तेवढ्याच वजनाची चांदी मोफत। दागिन्यांच्या मजुरीमध्येही 50% भव्य सूट। तसेच आमच्याकडे 916 हॉलमार्क दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप, पायलसह चेन्नई आणि मुंबई येथील विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम बुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। पुणे बेंगलोर या ग्रीनफील्ड मार्गात जाणाऱ्या जमिनींचा बाजार भावाच्या 5 पट मोबदला मिळावा यासाठी खानापूर तालुक्यातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सांगली जिल्ह्यातील 38 गावांमधील महामार्ग बाधित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या 4 पट तर महामार्गाजवळील जमिनीला रेडी रेकनरच्या 1 गुणांकाने 3 टप्पा पद्धतीने मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा विरोध केला आहे। तसेच या आंदोलनाच्या निमित्ताने महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या असून या मागण्यांविषयी सांगताना उमेश देशमुख म्हणाले, पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड हायवे जातो आहे त्या महामार्गात ज्या बाधित जमिनी होत आहेत त्या बाधित शेतकऱ्यांचा आज आम्ही प्रांत कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो आहोत। आमच्या ज्या मागण्या आहेत त्यातली प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला देत असताना रेडी रेकनर न धरता त्या भागातला जो बाजारभाव आहे त्या बाजारभावानुसार आणि त्या बाजारभावाच्या 5 पट तो मोबदला मिळाला पाहिजे। ज्या ठिकाणी रेडी रेकनर कमी असेल किंवा बाजारभाव कमी असेल त्या ठिकाणी प्रायव्हेट निगोशिएशननं म्हणजे खाजगी वाटाघाटी त्या शेतकऱ्यांच्या बरोबर करावीत आणि ते खाजगी वाटाघाटी करून त्याच्या 5 पट रक्कम नेलासा रक्कम आम्हाला मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही आज प्रांत साहेबांच्याकडे केलेली आहे। दुसरा आमचा प्रश्न जो आहे तो वाहिवाटीचा प्रश्न आहे, कारण जमिनीचा मोबदला आल्यानंतर त्या गटामध्ये जेवढ्या लोकांची नावं असतील त्यांची संमती लागते, ती संमती असल्याशिवाय मोबदला त्या व्यक्तीला मिळत नाही। त्यामुळं आमची मागणी अशी आहे की ही वाहिवाट पाहताना गावातला तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांची संयुक्त समिती नेमावी आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणची वाहिवाट ठरवावी आणि ते वाहिवाटीनुसार तो मोबदला त्या शेतकऱ्याच्या नावावर जमा करावा। दुसरा प्रश्न आमचा राहतोय तो महामार्ग आमच्या शेताच्या मधूनच जातोय आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूला थोडी थोडी जमीन राहते। या ग्रीनफील्ड महामार्गाला 10-10, 20-20 किलोमीटर पर्यंत हे आउटलेट इनलेट नसणार आहेत, त्यामुळं पलीकडच्या थोड्याशा जमिनीमध्ये जाण्यासाठी आम्हाला फार अडचणी येणार आहेत। त्यामुळं ही सगळीच्या सगळी जमीन ही बाधित धरावी आणि ती बाधित धरून त्याचा जो काय मोबदला आणि दिलासा रक्कम होईल ती दिली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन आज आम्ही प्रांत साहेबांच्याकडे दिलेलं आहे।
त्यांनी या सगळ्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावं, महाराष्ट्र सरकारबरोबर चर्चा करावी आणि या शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा या मागण्या मान्य जर झाल्या नाही तर या भागातला शेतकरी कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला आपल्या जमिनीमध्ये पाय देऊ देणार नाही अशा प्रकारचा इशाराही आज आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी या महामार्गात जाणार असल्याने बाधित शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्याची मागणी आंदोलकांनी शासनाकडे केली आहे. तालुका हा मुळातच दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जायचा. आज बऱ्याच वर्षांनी म्हणजे तब्बल 20 वर्षानंतर टेंबू योजनेचं पाणी आमच्या परिसरात आलेलं आहे. आता कुठे आम्हा सर्व शेतकऱ्यांना आम्ही पाणी आल्यानंतर त्याच्यावर चांगली शेती करू आणि आमच्या आयुष्यामध्ये 4 सुखाचे दिवस येतील असं वाटलं होतं. पण तोपर्यंत पुणे बेंगलोर हा नवीन ग्रीनफील्ड हायवे आमच्या परिसरातून मंजूर झाला आणि या हायवेमध्ये आमच्या परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या अधिग्रहित केल्या जाणार आहेत. माझ्या माहितीचे असे बरेच शेतकरी आहेत की ज्यांची सर्वच्या सर्व जमीन या महामार्गामध्ये जाणार आहे. अशा वेळी मला प्रश्न असा पडतो की शासन जर आम्हाला नव्यानं जो GR काढलेला आहे त्या GR नुसार आम्हाला जर एकरी 10 लाख आणि 12 लाख रुपये देणार असतील तर हा मोबदला हा शेतकऱ्यांसाठी पुरेसा नाही आहे. कारण आज आमच्या परिसरामध्ये खाजगी जो दर आहे जमिनींचा खरेदी विक्रीचा त्याच्यामध्ये आणि सरकार जो मोबदला देते त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आमची मागणी एवढीच आहे की जोपर्यंत आम्हा शेतकऱ्यांचं समाधान होत नाही, त्यांना समाधानकारक नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत या महामार्गाचं काम करण्यात येऊ नये. आम्हा सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की जे अल्पभूधारक शेतकरी या प्रकल्पामुळे भूमिहीन होणार आहेत त्या शेतकऱ्यांना पर्यायी आणि योग्य अशी जमीन मिळाली पाहिजे. नाहीतर जोपर्यंत आम्हा शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत 1 इंच सुद्धा जमीन या प्रकल्पाला आम्ही शेतकरी देणार नाही आणि देऊ इच्छितही नाही. त्या बाधित शेतकऱ्यांना न्याय देणं आणि 95 किलोमीटर आपण अंतर वाचवतोय असं सांगणं, याच्यातून दुसरा एक भाग असा आहे की सातारा कराड कोल्हापूर हा जो झालेला जो विकास आहे तिथून असणारं जे दळणवळण आहे ते दळणवळण पूर्णपणे इकडून गेल्यामुळे त्या शहरांचा त्या भागांचा विकासावरती सुद्धा मर्यादा येणार आहेत. एकीकडे शेतकरी हा बर्बाद होणार आहे, जमिनी जाणार आहे, दुसरीकडे मुळात असणाऱ्या रस्त्यावरचा व्यापारी सुद्धा रस्त्यावरती येणार आहे. हा नक्की विकास कोणत्या पद्धतीनं शासन साधत आहे याबाबत साशंक आहे आणि या मुळात ह्या गोष्टीला विरोध करायला पाहिजे. परंतु विकास होत असताना सुद्धा या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणं हे जी जमीन आपण बाधित जमीन जी तुम्ही अक्वायर करणार आहे त्या अक्वायर करण्याच्या 5 पट बाजारभावाप्रमाणे त्या असणाऱ्या शेतकऱ्याला मोबदला मिळावा आणि तो प्रामाणिकपणे द्यावा. ग्रीनफील्ड हायवे जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत प्रामुख्यानं अनेक शेतकरी हे भूमिहीन होत आहेत. या भूमिहीन शेतकऱ्यांचं प्राथमिक शासनाकडून मागणी अशी आहे की जी सगळी जमीन जाणार आहे भूमिहीन होणार आहे त्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या 5 पटीनं मोबदला दिला जावा. दुसरी गोष्ट जी काय थोडीफारची जमीन शिल्लक राहणार आहे त्या जमिनीसाठी जाण्यासाठी सर्व्हिस रोड असावा. त्यानंतर जर तसं करता आलं नाही तर त्या घरातील किमान एक सरकारी नोकरीमध्ये अनुकंपाचा तवर घेण्यात यावा अशा विविध मागण्या आहेत. तसेच जोपर्यंत पूर्ण रक्कम ही शासनाच्या लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होत नाही बाधिताच्या खात्यावर होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची अधिग्रहण हे शासनानं करू नये व वहिवाटीनुसार जे शेतकरी आता वहिवाटतो त्यालाच तो मोबदला मिळावा व शासनाने या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत एवढी या ठिकाणी विनंती. आमची जी म्हणजे आम्ही ज्या जमिनीत सगळं कुटुंब आमचं जगायचं ती जमीन आमची कोरी सगळी पाक त्याचं जत्या आणि त्यातनं 2-1 विहिरी 3 बोर आणि 2000 फूट पाईपलाईन तिथनं सगळी गेलेली पाण्याची जागा तेवढी मेन आमची कोरी जत्या.
डोंगर भागात जमीन राहू शकते काय आम्हाला उपयोग नाही. बर पुढं बरोबर आता ती जमीन गेली म्हणून त्याच्या बदलाला आम्हाला जर वर जमीन ती सरळी करायची म्हणली तर लई खर्च आहे त्याला. डोंगर भाग सफाई करून शिवाय त्यात पुन्हा माती भरून ती सरळी करायची म्हणते तर जमिनीच्या जवळजवळ 4 फूट आम्हाला पैसे त्यात घालावं लागणार तेव्हा आमचं कुटुंब जगू शकते. अशी अवस्था आमची बेकार म्हणजे ती जमीन गेली आणि कामातनंच गेला माणसातनंच उठला नंतर. मी सर्जीराव फाळके माहुली. तर हा रस्ता जो सुरू आहे त्या रस्त्याचा या भागातून जाणाऱ्या शेतकऱ्यासाठी अजिबात फायदा होऊ शकत नाही. ग्रीन कॉरिडॉर करण्यापेक्षा पुणे बेंगलोर हायवे जुना हायवे जो आहे त्या हायवेला पूरक किंवा त्या हायवेवरची गर्दी कमी करण्यासाठी जर ह्या रस्त्याचं काम सुरू असेल तर तो रस्ता पूर्ण ग्रीन कॉरिडॉर करण्यापेक्षा तो हायवे जसा आहे तसाच जर हायवे झाला तर हायवेवर किंवा रस्त्यामुळं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकतं ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल आणि शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीनं शासनानं ह्या गोष्टीचा पुनर्विचार करावा. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयास देण्यात आले. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. नोव्हेंबरला हे येणार आहे आपल्याला आपण ठरवूया आपल्या प्रत्येक गावातल्या प्रतिनिधींची आपण बैठक घेऊ आणि तो ते मेळावा आपण घेऊ त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि अगदी मिरज ते वावरे पुणे जिल्ह्यातील तेवढ्या तिथंपर्यंतच्या गावातले सगळे शेतकरी आपण एकत्रित करूया आणि महाराष्ट्र शासन तोपर्यंत काय करते बघूया ह्या 15-1 दिवसामध्ये कारण त्यांना फार अर्जन्सी आहे कारण अधिग्रहणाविषयी पत्र त्यांच्याकडे येऊन पडलेलं आहे. तुम्ही अधिग्रहण सुरू करा अशा पद्धतीनं पत्र त्यांनी ऑलरेडी आलेलं आहे त्यामुळं